अरे ही कीर्ती एवढी व्रतवंत आहे, एवढी नीतिवंत आहे. महाराजांचं यश, महाराजांचा पराक्रम, महाराजांची निष्ठा, महाराजांची भक्ती, महाराजांची शक्ती, महाराजांचं शौर्य, महाराजांचा उज्ज्वल इतिहास, ज्यावेळेला महाराष्ट्राने याची देही, याची डोळा अनुभवला, आणि त्यावेळेला बारा बारा पाचशा या महाराष्ट्राच्या उरावरती तुटून पडल्या. आणि त्यावेळेला महाराजांचा हा पराक्रम या महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकापर्यंत जाऊन पोहोचला, निजामशाहच्या दरबारात. आणि आवाज आला कुठून तरी, नजरेत तिचा अंगार, हे 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 करते या नहीं, बोलो कौन जाएगा, कौन जाएगा उस चक्कर में, लेके आएगा उस शिवा को मेरे सामने जिंदा या मुर्दा? अरे खाली बोलो आवाज ऐकला, एक मर्दाला सह्य झालं, तो मर्द उठला आणि आवाज झाला पावलांचा, कर 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 कर. लक्षात आलं सगळ्यांच्या, कोण 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 कोण? ज्यांना छत्रपती शिवाजी राजांचे वडील तीर्थरूप शहाजीराजे भोसले यांना कर्नाटकातल्या बंगलोर शहरामध्ये धिंड काढली, तोच ज्यांना छत्रपती शिवाजी राजांचे ज्येष्ठ बंधू थोरले संभाजीराजे यांना कर्नाटकात कप्तानी ठार मारलं, तोच वाई शिरवळ प्रांताचा सुभेदार एक भटारणीचा छोकरा मूर्ती पूजकांचा कर्दळक नमत्याच अफजल खान, हे हे बड़ी बेगम साहिबा हम जाएंगे लेके आएंगे उस चूहे को आपके सामने, जिंदा या मुर्दा? भारत 25,000 सैन्य, आनंदाच्या भरात 25,000 सैन्य या खानाच्या समवेत निघाला खान, निघाला त्याच गोल्डन दंड पाय दळ, त्याच गोल्डन दंड पाय दळ, त्याच गोल्डन दंड पाय दळ, सैन्य पाटा ही बकळ अंगिता हा हत्तीच बळ, अंगिता हा हत्तीच बळ, पाहणार का पितळ चळ, पाहणार का पितळ चळ. आता 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 काय होईल माझ्या राजाच? अरे अवघं महाराष्ट्र चिंतेत आहे, माझा राजा कसा जगेल? एका बाजूला इंग्रज, एका बाजूला पोर्तुगीज, एका बाजूला सिद्धी, एका बाजूला निजामशाही, एका बाजूला आदिलशाही. अरे बारा बारा गाड्या माझ्या राजांच्या विरोधात, चिंतेत आहे सगळे. पण पण अशा वेळेला, अशा वेळेला जिजाऊ मा सामने पुढे आल्या आणि आवाज दिला, अरे आयुष्या समयी या दखना करता, या सह्याद्री करता, या हिंदू राष्ट्र करता. अरे आमचा पुत्र गेला तरी बेहतर, पण या हिंदू राष्ट्राचा स्वाभिमान कायम राहील.
पैशाचा गिनीचा त्यो छावा प्रतापगडावर एकमेकाला दहा दहा अंगरक्षकांच्या समवेत आमने सामने भेटायचे आणि दिवस उजळला दादा दिवस उजळला 22 डिसेंबर 10 डिसेंबर 1659 महिना आहे मार्गशीर्ष तिथी आहे सप्तमी अधिक अष्टमी वार गुरुवार वेळ दुपारी 12:35 आणि जसं तै झालं आणि या अफजल खानाला वाट मिळाली आणि आला दिवस उजळला प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान त्याशी नाही जाणीव शक्तीची त्याशी नाही जाणीव युक्तीची करील काही कल्पना युक्तीची करील काही कल्पना युक्ते ते राज करील काही कल्पना युक्ते ते राज ज्या वेळेला हा खान प्रतापगडाच्या पायथ्याशी आला अहो या खानाला भेटण्याकरता दादा भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार श्यामी आल्याला त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा और राजांची नीत अशी आहे राजांची नीत अशी आहे अरे वाघाचं कातड घालून कधी कोणाला वाघ होता येत नसत वाघाचं कातड घालून कधी कुणाला वाघ होता येत नसत आणि शिवाजी राजांच्या कुणी नादी लागलं तर त्याच कातड सुद्धा राहत नसत राजांच्या समवेत आहे शिवा महाला ते जत्तरत अहो जसा हा जीवा राजांच्या बरोबर दांडपट्टा चालवण्याकरता आलेला आहे आणि हा खान शामियान्यामध्ये राजाला माहिती आहे राजा थोरपात त्याची न्यारी राजा थोरपात त्याची न्यारी चालची त्याची सावधगिरी चालची त्याची सावधगिरी राजाने जाणलेला आहे हा खान बळकट आहे राजा दरडीच्या माग आहे खान येतो कसा खान चालतो कसा खान बोलतो कसा कानाची शस्त्र कशी कानाची सज्जता कशी सगळं 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 निहाळले आणि मग जशी घटिका बुडाली 12:35 महाराज अख्ख्या महाराष्ट्राने देव पाण्यात घातले आई भवानी शंभू महादेवा हे भैरवा अरे आमच्या राजाला वाचवार आमचा राजा संकटात आहे हे आई तुळजा भवानी माझ्या राजाला वाची माझ्या राजाला वाची अवघा महाराष्ट्र चिंतेत आहे आणि जशी घटिका बुडाली राजे राजाला खून झाली
पण जशी राजाला कोण झाली 12:35 वेळ. अख्खा महाराष्ट्र शांत आहे. आता माझ्या राजाचं काय होईल? माझ्या राजा कसा जगेल? अफजल खान राजाला की राजे खानाला कोण कोणाला मारेल? आणि जशी गटिका बुडाली, राजाला बातमी झाली, राजे बाहेर आले. अव जसे बाहेर आले, कान हाक मारितो हसरी, कान नाक मारितो हसरी, रोखून नजर गरजी राजांनी जशी नजर रोखली आणि राजे आले दरडीच्या बाहेर. 5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार छत्रपती शिवाजी राजे अस्त कदम येताना तसे दिसले. हखंड त्या तरडीच्या बाहेर औ जसा त्या छावणीच्या बाहेर आला आणि आवाज दिला, आव आव शिवाजी राजे आव हमारे गले लग जाओ. कान हाक मारी तो हसरी, कान हाक मारी तो हसरी, रोकुन नंदन गर जी रहा जी जसे राजे पुढे झाले. हा खान छावणीच्या बाहेर आणि छावणीच्या बाहेर आल्याबरोबर तो काही जण आतमध्ये गेले. या खानानं दादा खानानं आलिंगन दिलं. खानानं आलिंगन आणि तसे दाब वाढला, जोर पडला, मिट्टी मारली. अहो एका क्षणात या खानानं दगा केला. खानानं दगा केला. या खानानं दगा केला. कानदाबी मन मान्याला, कानदाबी मन मान्याला, हनुमानबी मन मान्याला. कटरीत वरदान केला, कटरीत वरदान केला. चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला. करखरा आवाज झाला, करखरा आवाज झाला. त्यांनी बिजली केला, पोटामध्ये पिछवा फेकी केला, पोटामध्ये पिछवा फेकी केला. मागणाचा होता हाताला, मागणाचा होता हाताला. चरकरा फटलं पोटाला, चरकरा फटलं पोटाला. त्यानं खानाचा कोटला बाहेर आला. जी राहाजी बाहेर आला, जी राहाजी बाहेर आला, जी राहाजी प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले पावन केला कृष्णाचा, पावन केला कृष्णाचा, पावन केला कृष्णाचा. अफजल खान नावाचा 32 दाताचा बोकड टरा टरा फाडला आणि अवघ्या महाराष्ट्राने आनंदाच्या भरात आवाज दिला, क्षत्रिय कुलावत सिंहासना प्रौढ प्रताप पुरंदर गणपती हयपती भूपती श्रीमंत छत्रपती श्रीमान श्री 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 शिवाजी महाराज की जय. धर्मवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता जिजाऊ की जय.
आणि एक लक्षात ठेवा, वेळ जर जास्त झाली असेल तर माझाईला नाही मला कोणी बोलायचं नाही, मला या दोन माणसांनी सांगितलं म्हणून मी वाढव, नाही तर मी 10:30 जय विठ्ठल केलं असतं तुम्ही म्हणाल त्या वेळेला, पण यांनी सांगितलं म्हणून मी वाढवलं. आता माझ्या ओपर्णींनी सूचना दिली बाई बास म्हणून मी थांबले. असो खूप सुंदर सेवा. गुरुदेव महिला उत्सव समिती चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व माझ्या महिला भगिनी, सर्व आमच्या आदरणीय परमवंदनीय रेणुकाताई जाधव, खरंच या रणरागिणीच्या माध्यमातून ही सेवा करण्याचा योग आला त्यांना खूप धन्यवाद. आमचे श्यामदादा आदरणीय ज्यांच्या माध्यमातून एवढं सुंदर गाणं. एक दोन मिनटं थांबा, आता सगळं कीर्तन झालं, दोन मिनटं करता कशाला उठताय, दोन मिनटं करता थांबा, दोनच मिनटं करता झालं, आता संपलं, मी नाही वेळ घेणार, मी चालले पण मी पुन्हा येईन. फक्त तुम्ही जाऊ नका. बस खूप सुंदर सेवा करण्याचा योग आदरणीय करत आमच्या राणीताईमुळं हा सगळा परिचय झाला. आमच्या राणीताईला खूप धन्यवाद. मंगलताई खूप धन्यवाद. अतिशय सुंदर आणि जबरदस्त साथ माझ्या अनेक कीर्तनांपैकी हे कीर्तन म्हणजे अविस्मरणीय आहे. नागेश दादा आणि कार्तिक दादा खूप धन्यवाद दोघांनाही. आणि दादा तुमची सिस्टीम अफाट आहे, नाद नाही करायचा, बढिया. माझ्या सर्व महिला भगिनी टाळकरी सर्वांना खूप धन्यवाद देते, खूप सुंदर साथ तुम्ही सगळ्यांनी दिली. हां माझ्या दोन्ही चोपदार ताई दमल्या बिचाऱ्या, चोपदार बाबा विणेकरी ताई, सर्व माझ्या माई भगिनी पुरुष मंडळी, अजून आमच्या दादा ज्यांच्या माध्यमातून हे सगळं झाळं अख्ख्या महाराष्ट्राच्या बाहेर आता पडणार आहे, आमचे मराठी हॉटस्पॉट अतिशय सुंदर, सर्वांची साथ, सगळ्यांना ऋण व्यक्त करते. माझ्या समयेत आलेले माझे पतिदेव महाराज अपूर्वानंदजी महाराज त्यांनाही धन्यवाद देते. झालेली सेवा माऊली ज्ञानराजाच्या सोपान देवाच्या चरणी समर्पित करते. चुकला असेल बुद्धीचे दोष, योग्य असेल माझ्या वडिलांचे आशीर्वाद आपणापर्यंत आणून पोहोचवलं. झालेल्या सेवेला पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन विराम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय.